करतात महाराष्ट्राचं सर्वार्थाने, त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही जोडून घेता. मला जास्त याचंच आश्चर्य वाटतं, येतो आपल्याकडे पण परंतु टाऊन प्लॅनिंग होत नाही आपल्याकडे. आणि हे टाऊन प्लॅनिंग नसल्यामुळे या सगळ्या कशी शहरं वाढत आहेत. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या, बाकी गेला तेल लावत तुम्ही. राज्यामध्ये रस्त्यांवरचे खड्ड्यांचे प्रश्न तुम्ही काल सुद्धा परवा दिवशी सुद्धा तुमच्या दौऱ्यामध्ये सरकारला आठवण करून आणली त्याची. आता सुद्धा तुम्ही हडपसर परिसरामध्ये आला, काय तुमचा अनुभव होता? खरंच याच्यामध्ये सरकार दखल घेईल असं वाटतंय का? खरंच प्रशासन आहे म्हणजे निवडणुका नाही म्हणून सगळी जवाबदारी महानगरपालिकेची जे कमिशनर आहेत. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हे काही खड्डे पहिल्यांदा पडलेले नाही आहेत. गेली अनेक वर्ष हे खड्डे रस्त्यांवरती पडत आहेत, त्याच्यातनं लोक जात आहेत. मला आश्चर्य, मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये पण मी तेच म्हटलं होतं, मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं आपल्या जनतेचं, की जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते प्रत्येक वेळेला तुमच्या समोर रस्त्यांमध्ये खड्डे आणि इतर सगळे प्रश्न उभे करतात, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच त्याच लोकांना निवडून देता, जातीच्या नावावरती, अजून कुठच्या विषयांवरती, अजून धर्माच्या नावावरती. हे प्रश्न कधी सुटणारच नाही तुमचे. जोपर्यंत लोकांमधला राग हा मतपेटीमध्ये जोपर्यंत उतरत नाही यांच्या विरोधात, तोपर्यंत हे रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषयांवरती अनेकदा अनेक आंदोलनं केली, बरोबर आहे. पदरी काय पडलं? आणि जे नुकसान करतात महाराष्ट्राचं सर्वार्थाने, त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही जोडून देता. मला जास्त याचंच आश्चर्य वाटतं असो. पण तरी आमचं पुण्यामध्ये इथे आंदोलनं सुरू आहेत. आत्ता जवळपास 16 ठिकाणी आंदोलनं झाली. मुंबई गोवा रस्त्यावरती होतील, आता मुंबई नाशिक रस्त्यावरती होतील. सगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि यातनं सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे. सर, आंदोलन स्वरूप कसं असेल? पुन्हा एकदा खळखळ्यात आता ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतील, ते आपापल्या पद्धतीने करतील. सगळ्या ठिकाणी मी सगळ्यांना सांगितलं होतं ना की सगळ्या ठिकाणी काही तोडफोड करायची गरज नसते, कळलं का? काही वेळेला मी फक्त एवढंच सांगितलं की लोकांना त्रास होणार नाही एवढं फक्त बघा, कारण त्याच्यामधनं रस्त्याने जात असताना गरोदर स्त्रिया जात असतात, अनेक महिला असतात, काहींना बाथरूमला जायचं असतं किंवा काही असतं. या आंदोलन ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच त्रास व्हायला नको, त्याच्यामुळे काही अनेक ठिकाणी दक्षता घेतली आहे. काही ठिकाणी आक्रमकरित्या मुलं रस्त्यावरती उतरणार, माझं महाराष्ट्र सैनिक उतरणार, हे स्वाभाविक आहे, त्याला काही तुम्ही करू शकणार नाही. तुम्हाला महाराष्ट्रभर मागच्या वेळेस मला असं वाटतं की कायदा नावाची काही गोष्टच राहिली नाही आपल्याकडे. निवडणुका कधी होणार आम्हाला वाटेल तेव्हा होणार, आणि याच्यावरती कोणी विचारत पण नाहीत, प्रश्न विचारत नाही. तुम्ही ज्या वेळेला या लोकांच्या समोर, ज्या वेळेला ही माणसं येतात तुमच्या समोर हे राज्य सरकारमधले, त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारत नाहीत. मला आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी प्रश्न विचारायला आठवत नाही मला निवडणुका कधी होणार म्हणून. असं असतं काय? काहीतरी काय इतकी वर्ष नव्हते काय प्रश्न? हे आताच सुरू झाले सगळे. असो साहेब, तुम्ही हडपसर पर्यंत इथपर्यंत आलात, तुमचा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता रस्त्यांबद्दल? तुम्हाला पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा हा मोठा एक प्रश्न समोर येतोय, म्हणजे जिथं पहिले 15-20 मिनिटं लागायची आता दीड दोन दोन तास लागतात. कसं याच्यावरती मी एक एक तास बोलू शकतो, याचं कारण शहरांवरती लक्ष नाही. मी परवा दिवशी माझ्या भाषणात म्हटलं ना, डेव्हलपमेंट प्लॅन येतो आपल्याकडे पण परंतु टाऊन प्लॅनिंग होत नाही आपल्याकडे. आणि हे टाऊन प्लॅनिंग नसल्यामुळे या सगळ्या कशी शहरं वाढत आहेत. आज पुण्यामध्ये 5-5 पुणी आहेत, कधी 6 असतील, 7 असतील, मला माहीत नाही. प्रत्येक ठिकाणचं कल्चर वेगळं आहे, कुठून कसं पसरत आहे पुणे हे तुम्हाला लक्षच येत नाही आहे, माहितीच नाही आहे. तुम्ही याला हडपसर म्हणताय हा? आत्ता आपण जिकडे बसलो तिकडे खरं तर हडपसर मागे गेलं, बरोबर की नाही? हा, म्हणजे आता ते कसं वाढत जात आहे याचं कारण कोणाचं लक्षच नाहीये. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या, बाकी गेला तेल लावत तुम्ही. हेच आतापर्यंत चालू आहे, त्याच्यामुळे शहरांवरती लक्ष नाही. काही गोष्टींचे एक नियम असतात की एखाद्या ठिकाणच्या लोकसंख्येनुसार तिथे कुठची हॉस्पिटल्स पाहिजेत, शाळा पाहिजेत, कॉलेजेस पाहिजेत, मार्केट पाहिजे, थिएटर पाहिजे,
ज्या ज्या लोकांच्या गरजा असतात. तुम्ही जर समजा मुंबईला कधी आलात तर मी तुम्हाला तुम्हाला टाउन प्लॅनिंग म्हणून काय असतं ना हे इंग्रजांच्या काळातलं दाखवीन. असल्या कुठच्या गोष्टी आपल्याकडे होत नाही, ह्यांना कोणी विचारत नाही, जन्म झाला आहे म्हणून जगताय, बस सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या